तर आता दिलीप लांडे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सोबत। लांडे गुवाहाटीत पोहोचलेत। गुरुवारी लांडे वर्षावरती हजर होते। दिलीप लांडे शिंदेसोबत लांडे पोहोचले गुवाहाटीत। गुरुवारी लांडे वर्षावरती होते। तर लांडेंची कोलांटी उडी पाहायला मिळतीये। शिवसेना नेते दिलीप लांडे आता एकनाथ शिंदे यांना मिळालेत। शिवसेनेचा आणखी एक आमदार फुटल्याचं आपल्याला दिसून येत आहे। दिलीप लांडे हे गुवाहाटीत पोहोचलेले आहेत। गुरुवारी दिलीप लांडे हे वर्षावरती हजर होते। तर आता लांडेंनी कोलांटी उडी घेतली आहे। ते आता शिंदेसोबत पोहोचलेत। दिलीप लांडे शिंदेसोबत लांडे पोहोचले गुवाहाटीत। गुरुवारी लांडे वर्षावरती होते। एकनाथ शिंदे यांच्या गटात आता आणखी एका आमदाराची भर पडली आहे। दिलीप लांडे हे शिवसेना आमदार आता एकनाथ शिंदे यांना मिळालेले आहेत। आताची मोठी बातमी आहे, दिलीप लांडे गुवाहाटीमध्ये पोहोचलेले आहेत। दिलीप लांडे आता एकनाथ शिंदे यांना मिळालेत। गुरुवारी लांडे हे वर्षावरती होते, मात्र आता दिलीप लांडे हे गुवाहाटीत पोहोचल्याची माहिती मिळाली आहे। दिलीप लांडे शिंदेसोबत लांडे आता गुवाहाटीत पोहोचलेत। मुंबईतच असल्याचा दावा लांडे यांनी केला होता, मात्र आज शुक्रवारी दिलीप लांडे हे गुवाहाटीत पोहोचल्याचं उघड झालंय। गुरुवारी लांडे वर्षावरती होते असा दावा त्यांनी केला, मात्र आज शुक्रवारी दिलीप लांडे शिंदेसोबत पाहायला मिळतात। गुरुवारी लांडे यांनी मी मुंबईतच असल्याचा दावा केला होता, पाहूयात ते काय म्हणाले होते। कुणाला आणायची गरज नाही, जे आहेत त्यांचा कुणाचा गैरसमज झाला असेल ते येतील, आणि शिवसेनेचं सरकार असेल, शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब असेल, सरकार स्थिर राहील महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं, संपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, उद्धव साहेबच असतील।